नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण कमीत कमी काठामध्ये बॅकनेक पॅटर्न कसा तयार करायचा हे बघणार आहोत दागिणा सिल्क साडी आहे आणि ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरचा पीस असतो पण तो खूप कमी येतो काठसुद्धा कमी असतात सो तो त्याला असं वेगळं काही पॅटर्न बनवायचं म्हटलं तर खूप कॉम्प्लिकेट जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत ते सोपं कसं करायचं तर या इथे मी कॅनवास आधी कट करून घेतलं बॅक पार्ट मेन फॅब्रिक अस्तर कट करून घेतलेले आहेत वेगळे काट काढून घेतलेले आहेत जर तुम्ही माझं ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल तर लक्षा तेल तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने कट केलेला आहे माप जे आहे ते अडोतीस मापाचा ब्लाउज आहे याचा स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आत्ता आपण फक्त बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत तर बॅकनेक पॅटर्नसाठी इथे बघा मी ऑलरेडी त्याच्यावरती मार्क करून घेतलेला आहे बॅकनेक दोन इंच गळारुंदी आहे आणि उंचीमध्ये शिलाई मार्जिन ए अर्धा इंच मी एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आता आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी नेकला शेप देऊन घ्यायचा जर मला जो नेक बनवायचा आहे त्याला मी शेप देऊन घेते आधी तर बघा अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे अर्धा इंच स्क्वेअर बनवलाय त्याच्या बाहेर जाऊन बॉटम साईडला असा गोलाकार दिलेला आहे आता हा मी फक्त अस्तरवरती कट करून घेणार आहे कट करून घेतला मी अस्तर फक्त अस्तरचा पार्ट मी कट केलेला आहे आणि आता ह्यावरून कॅनवास कट करून घ्यायचा जो पॅटर्न आपल्याला बनवायचा आहे ठीक आहे तर डबल मी फोल्ड कॅनवास घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा यासाठी मी मार्किंग करून घेणार आहे तर आता शोल्डरच्या बाजूला नाही पण बॉटमच्या बाजूला गळ्याच्या उंचीच्या खाली अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं असं मी मार्क करून घेतलं आणि ह्याच्या बाहेर सव्वा सव्वा इंचावर मी मार्किंग केलं अशा पद्धतीने आपल्याला ही दोन्ही शोल्डरच्या गळ्याच्या बाजूला आपल्याला अशा पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत दोन ज्या आपल्याला कॉन्ट्रास्ट काठाच्या लागणार आहेत आता हे मी कट करून घेते कट करून झाल्यानंतर याला आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे अस्तरवरती तर मी सेपरेट अस्तर घेतलं आणि हे मी अस्तरवरती चिटकवून घेणार आहे कॅनवास कट करून झाल्यानंतर मी हा बाजूला ठेवून देते सगळ्यात आधी आपण नेक तयार करून घेऊया जो बॅक नेक आपण कट केलेला आहे तो मेन फॅब्रिकवरती ठेवायचा आहे तर मेन फॅब्रिक मी सरळचा भाग वर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि व्यवस्थित टाचण्या जोडून घ्यायच्या जेणेकरून आहे ना हलणार नाही आणि त्याच्या गळ्याच्या कडेने पाव इंच साधारणतः एक रेश इतकं अंतर सोडून आपल्याला आहे त्या गळ्याच्या शेपनुसार शिलाई देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता ही शिलाई देऊन झाल्यानंतर ओपन करून अशी एक दाबटीप देऊन घ्यायची आतमध्ये जे आपण पाव इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं ते मार्जिन आपलं ह्या टीपच्या खाली यायला पाहिजे जेणेकरून गळा जो आहे उलटवताना खूप सोप्या रीतीने उलटवला जातो जेव्हा असं एकदम पातळ फॅब्रिक असतं ना, ना तेव्हा अशी टीप नक्की द्या तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग खूप सुंदर येईल तर अशा बरोबर गळा तयार झालेला आहे आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेचच इथे बॉटमला सुद्धा टीप टाकून हे उलटवू शकता जसं मी आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण ह्या ब्लाऊजमध्ये मला बॉटम साईडला कस्टमरच्या रिक्वेस्टप्रमाणे कमरपट्टी जोडायची आहे त्यामुळे मग मी फक्त गळ्याचा भागाला टीप टाकून उलटवून घेतलं आणि आता ह्यावरती फिनिशिंगची मी दाबटीप टाकून घेतली आता ही दाबटीप टाकून झाल्यानंतर मी ह्याला साईडचे पार्ट जे आहेत ते अस्तरचे मेन फॅब्रिकला पूर्ण जोडून घेतले आता जोडून झाल्यानंतर मेन येतं जो आपला पॅच तर तो पॅच तयार करण्यासाठी ऑलरेडी आपण हे कट केलेलं आहे कॅनवास आता ते कॅनव्हास जे आहेत त्याची जी दोन्ही बाजूची स्टिकी बाजू आहे ती आपल्याला अस्तरकडे ठेवून इस्त्रीने गरम इस्त्री त्याच्यावरती फिरवून ते स्टिक करून घ्यायचे आहेत अस्तर घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने बघा मी जी स्टिक्कीवाली बाजू आहे म्हणजे ज्याला शाईन असते तो पार्ट मी तो पार्ट मी अस्तरकडे ठेवला आणि हे चिटकवून घेतलंय चिटकवल्यानंतर त्याच्या चारही बाजूला आपल्याला पावपाव इंच मार्जिन सोडून हे कट करून घ्यायचं आहे शक्यतो ज्या साईडला फिनिशिंग द्यायची त्या साईडला जरी फक्त सोडलं तरी सुद्धा चालणार आहे तर ज्या साईडला फिनिशिंगचा सा भाग आहे म्हणजे जो गळ्याच्या बाजूला येणार आहे त्या बाजूला मी पाव इंच सोडलेलं आहे आणि त्या पार्टला आपण आधी फिनिशिंग देणार आहोत तर हे लेफ्ट आणि राईट मी व्यवस्थित ठेवून घेतले आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं जेणेकरून लेफ्ट आणि राईट कळतील आणि आता ज्या बाजूला आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे त्या बाजूला बघा मी अगदी कॅनव्हासच्या कडेने एक टीप टाकून घेतली आता ही टीप टाकून झाल्यानंतर ज्या बाजूला टीप टाकली त्या बाजूला पाव इंच मार्जिन सोडून मी हे कट करून घेतलं आणि इथे नॉचेस देऊन घेतले कर्व शेप असल्यामुळे आणि हे उलटवून यावरती मी दापटीप टाकून घेणार आहे दापटिप टाकल्यानंतर साईडचे एक्स्ट्रा पार्ट आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला हे काट जे आहेत ना ते खूप असे नाजूक आहेत त्यामुळे घोळ आल्यासारखा दिसतोय पण ह्याला आपण इस्त्री केल्यानंतर ह्याचा जो घोळ आहे तो संपूर्ण जाणार आहे फिनिशिंग खूप छान येतं तर त्यासाठी इस्त्री खूप महत्वाची असते पॅटर्न जेव्हा आपण बनवतो हो तेव्हा मग काठ जे आहेत ते खूपच नाजूक आहेत दुसऱ्या साईडला पण मी सेम आपल्याला हे दोन्ही पार्ट लेफ्ट आणि राईट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर नाहीतर एकाच बाजूचे दोन्ही पार्ट्स होतील आणि मग नंतर तुमचे काठ वेस्ट जातील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं ठीक आहे आता हे पण मी ह्या साईडचा पण पार्ट मी लेफ्ट आणि राईट व्यवस्थित दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि आता ह्यावरती मी छान इस्त्री फिरून घेणार आहे तर इस्त्री फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असं त्याचं फिनिशिंग येत आहे इथे मण्यांची लेस ठेवली आहे मी तर ती मण्यांची लेस मला ब्लाउजच्या नेकला जोडायची आहे पण मी ते तुम्हाला जेव्हा स्टिचिंगचा पार्ट येईल त्यामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल कारण पूर्ण फ्रंट नेक आणि ने बॅकनेकला जोडली जाणार आहे ती त्यामुळे मी एकाच वेळेस ती जोडणार आहे बरोबरच मी इथे प्रिन्सेसचा जो प्रॉपर फ्रंट आणि फ्रंट पार्ट आहे आणि स्लीव्ज आहे त्याला सुद्धा इस्त्री करून घेतलेली आहे लगेचच जेणेकरून फिनिशिंग जास्त छान येतं तर हा बघा बॅक पार्ट ऑलरेडी आपण तयार करून घेतला होता आता ह्याच्या दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने टीप टाकून घेणार आहोत आणि नेक जो आहे तो संपतोय त्याच्या खाली अर्धा इंच मार्जिन सोडून मी ते आहे असं व्यवस्थित टीप टाकून घेणार आहे आता ही टीप टाकल्यानंतर आपण एकाच बाजूला फिनिशिंग दिलं होतं बाकीच्या दोन बाजूंना आपलं फिनिशिंग नव्हतं त्यासाठी फिनिशिंग येण्यासाठी अशा पद्धतीने मी एक लेस जोडतीये तुम्ही मोठ्या साईजची कुठलीही लेस जोडू शकता मी ही छोट्या साईजची घेतली कारण ह्यावरती डिझाईन जी आहे ती नाजूक होती अजून थोडी अशी तुमची ब्रॉड डिझाईन असेल तर तुम्ही अजून जास्त मोठी ब्रॉड लेस वापरू शकता जास्त छान दिसेल तर व्यवस्थितरित्या मी अशा पूर्णपणे जे आहे ती लेस जोडून घेतली साधी त्यावरती डबल टीप टाकली आणि अशा पद्धतीने हा आपला पॅटर्न तयार झालेला आहे शेवटी मी टक्स टाकले आणि बॉटम साईडला आपल्याला ह्याला कमरपट्टी जोडायची आहे ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या पार्टमध्ये दाखवेल याच्यानंतर लगेच स्टिचिंगचा पार्ट, लगे पार्ट शेअर होईल अडोतीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ज्याचं संपूर्ण स्टिचिंग मी दाखवणार आहे ह्याच मापाचं ठीक आहे तर टक्स सुद्धा टाकून झालेले आहेत कसा वाटला हा सिम्पल आणि झटपट होणारा नेक नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या